नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी तुमची एमएसबीटीची समर 2022 ची एक्झाम होणार आहे त्यावरती आताच एक जस्ट जी आर पब्लिश झालेला आहे, तर त्या जी आरवरती डिस्कशन करणार आहे. तर बघा, जी आरमध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या लक्षात ठेवा. फर्स्ट थिंग हे आहे की तुमची जी एक्झाम आहे ती ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे. आता बघा, तुमचं अकॅडमिक शेड्यूलनुसार तुमची प्रॅक्टिकल एक्झाम ही 28 मेपासून ते 6 जूनच्या दरम्यान होणार आहे, है ना. आणि तुमची जी थेरी एक्झाम आहे ही 8 जूनपासून ते 28 जूनच्या दरम्यान होणार आहे, ठीक आहे. तर बघा, ही 28 जूनच्या दरम्यान एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर यावेळेसच्या एक्झाममध्ये बघा, समरच्या एक्झाममध्ये प्रत्येक तासाला 10 मिनिट एक्स्ट्रा वेळ दिलेला आहे, कारण 2 वर्ष म्हणजे 4 एक्झाम ह्या ऑनलाईन पद्धतीनं कंडक्ट करण्यात आलेल्या होत्या. तर विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रत्येक तासाला 10 मिनिट एक्स्ट्रा दिलेला आहे. जसं की जर 2 तासाचा पेपर असेल तर त्या विद्यार्थ्यांना 20 मिनिटे एक्स्ट्रा मिळतील, आणि 3 तासाचा पेपर असेल तर अशा विद्यार्थ्यांना 30 मिनिटे एक्स्ट्रा मिळतील, ठीक आहे. आय होप हे तुम्हाला लक्षात आलं असेल. तर बघा, हे झालं थेअरी एक्झामशी रिलेटेड. आता बघा, काही जे सब्जेक्ट आहेत ते ऑनलाईन असतात, है ना. तर ऑनलाईन पेपरसाठी हा रूल लागू नाही आहे, है ना. ऑनलाईन असेल किंवा इन्स्टिट्यूट लेवलचे MCQ टाईप क्वेश्चन असेल, तर असे जे पेपर आपण हे करतो तर त्यांना हा रूल लागू नाही आहे, है ना. त्यामुळे जे थेअरीचे पेपर होणार आहेत त्यांच्यासाठीच हा रूल फक्त लागू आहे. जसं की बघा, ऑनलाईन पेपरचं जर बोलायचं झालं तर ॲप्लाइड सायन्सचा पेपर जो आहे किंवा बेसिक सायन्सचा पेपर हा ऑनलाईन कंडक्ट केला जातो. तसेच ESTचा पेपर ऑनलाईन कंडक्ट होतो. त्यानंतर एमर्जिंग ट्रेंड्सचा हा जो फायनल इयरचा सब्जेक्ट आहे तो पण ऑनलाईन कंडक्ट होतो. तर अशा पेपरना जो आहे तो ऑनलाईनच कंडक्ट होणार आहे MCQ टाईपमध्ये. बट जे बाकी रिमेनिंग पेपर आहेत, सर्व थेअरी पेपर असतील, तर ते ऑफलाईन पद्धतीनंच कंडक्ट होणार आहेत, ठीक आहे. आता बघा, ह्या पेपर कसा सोडवायचा, यावरती ॲन्सर वगैरे कसे लिहायला पाहिजे, स्टेप बाय स्टेप मार्क्स मिळतात की नाही, तर यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ एक बनवलेला आहे. तर मॉडेल ॲन्सर कशी असते, कसा पेपर लिहायला पाहिजे, तुम्ही जर पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता, ठीक आहे. तर आय होप तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील रिगार्डिंग समर 2022 एक्झाम. जर बघा, तुम्हाला डिटेलमध्ये हे सर्क्युलर जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची पण लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही डाउनलोड करू शकता, ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑल द बेस्ट तुम्हाला सर्वांना. अभ्यास करा व्यवस्थित. आता क्लास टेस्ट सुरू आहे बऱ्याच विद्यार्थ्यांची. आता क्लास टेस्टबद्दल मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो. प्रत्येक विद्यार्थ्यांनी क्लास टेस्ट द्या. का द्यायची, त्याचा पासिंगवरती किती इफेक्ट होतो हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू यावरती, ठीक आहे. तर प्रत्येकानं क्लास टेस्ट द्या, आणि जर पॉसिबल नसेल तर मग तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स घ्यावे लागतात पास होण्यासाठी. हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया, ठीक आहे. तर भेटू मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.